Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMR. Today we are going to study class 10th English subject Footprint Without Feet. Sixth story, The Making of a Scientist by Robert W. Peterson. Richard Ebright has received the Searle Scholar Award and the Schering Plug Award for Biochemistry and Molecular Biology. It was his fascination for butterflies that opened the world of science to him. या स्टोरी मतलब सेंट्रल जो एक कैरेक्टर आए हैं ज्यादा अपन म्हणूया रिचर्ड एब्राइट हे होते ज्यांना हे सरले स्कॉलर अवॉर्ड किंवा द शेअरिंग प्लग अवॉर्ड हे बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा मॉलेक्युलर बायोलॉजीमध्ये मिळालेले आहेत कारण त्यांची जे आकर्षण होतं किंवा जो शोध होता तो बटरफ्लाय फुलपाखरांमधला शोध होता आणि त्याच्यामुळे जे सायन्सचं जे जग आहे त्यांच्यासाठी हे खुलं झालेलं होतं अशा स्वरूपाची ही स्टोरी आहे. लेट्स स्टार्ट. ॲट द एज ऑफ 22 फॉर्मर स्काउट ऑफ द इयर एक्साइटेड द सायंटिफिक वर्ल्ड द न्यू थेरी ऑन हाऊ सेल वर्क. रिचर्ड एच एब्राइट अँड हिज कॉलेज रूममेट एक्सप्लेन द थेरी in an article in the proceeding of the National Academy of Science. आता हा जो सायंटिस्ट आहे रिचर्ड वयाच्या 20 वर्षी त्याने एक थेरी पब्लिश केली होती की सेल ज्या आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात. रिचर्ड्स आणि त्याचे जे काही कॉलेजचे जे साथी होते त्यांनी ती एका आर्टिकलमध्ये थेरी जी आहे त्यांची ती प्रकाशित केली होती जिचं नाव होतं प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. येथे त्यांनी तो त्यांची जी थेअरी आहे ती पब्लिश केली होती एक्सप्लेन केली होती. इट वॉज द फर्स्ट टाईम दिस इम्पॉर्टंट सायंटिफिक जर्नल हॅड एवर पब्लिश्ड द वर्क ऑफ कॉलेज स्टुडंट. आणि मग हे पहिल्यांदा होतं की सायंटिफिक्स असणारं एक जर्नल आहे हे कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलं होतं. इन स्पोर्ट दॅट वुड बी लाईक मेकिंग the big league at the age of 15 and hitting home run your first time at bat. For Richard Ebright it was the first in a long string of achievement in science and other field and it all started with the butterflies. आता आपल्याला असं पाहायला मिळतं की जसं आपल्याला स्पोर्टचा काही ग्रुप असतो ज्याला आपण लीग असं म्हणतो ग्रुप ऑफ स्पोर्ट क्लब त्या ग्रुपमध्ये जर पहिल्यांदा वयाच्या 15 वर्षी आम्ही आपल्या होमग्राऊंडवर आपण खेळत असताना खूप सारी जर बॅटिंग केली त्या पद्धतीने रिचर्डने सुद्धा फर्स्ट टाइम सायन्समधली त्यांची जी अचीवमेंट होती आणि जी त्यांनी बटरफ्लायवर शोध करण्यामध्ये त्यांनी ते जे त्यांचा शोध होता तो प्रकाशित त्यांनी केला होता. अँड ओनली चाइल्ड एब्राइट ग्रू अप नॉर्थ ऑफ रिडिंग Pennsylvania, there wasn't much I could do there, he said. I certainly couldn't play football or baseball with a team of one, but there was one thing I could do, correct things. आणि मग ते एब्राइट आता सांगत आहेत की मी ज्यावेळेस मी लहान होतो आणि मोठं होत असताना काय व्हायचं की Pennsylvania येथे माझं अभ्यासामध्ये माझी जास्त मी तिथे काही करू शकलो नाही परंतु मग ते खेळामध्ये असेल फुटबॉलमध्ये बेसबॉलमध्ये असेल तिथं पण माझं जास्त परफॉर्मन्स काही चांगला नव्हता परंतु मी माझ्याकडे एक गोष्ट मी चांगली केली कलेक्ट थिंग्स वस्तू गोळा करणे. सो ही डीड अँड डीड ही एवर बिगिनिंग इन द किंडरगार्डन Ebright collected butterfly with the same determination that he has marked all his activity. He also collected rocks, fossils and coins. He became an eager astronomer to sometime stargazing all night. आणि मग ते सांगतात इथे लहानपणी ते सांगतात की लहानपणापासूनच मी बटरफ्लाईज जे आहेत वेगवेगळ्या तो मी कलेक्ट करायचो आणि मग माझ्या ज्या काही माझ्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती होती मी त्याची रेकॉर्डही ठेवायचो सगळ्याचं. मग मला रॉक्स असतील किंवा फॉसिल म्हणजे फॉसिल मीन्स इट्स अ फॉर्म ऑफ अ प्लांट अ फॉर्म बाय प्लांट अँड ॲनिमलपासून जे म्हणतात ते
कॉइन्स गोळा करायचो मी. मला लहानपणापासून एक खगोलशास्त्रज्ञ होण्याची पण इच्छा होते आणि म्हणून मी रात्री स्टार पण पाहत बसायचो, चांदण्या पाहत बसायचो. नेक्स्ट, फ्रॉम द फर्स्ट ही हॅड अ ड्रायव्हिंग क्युरियोसिटी अलॉंग विथ अ ब्राईट माइंड. ही ऑल्सो हॅड अ मदर हू एनकरेज हिज इंटरेस्ट इन लर्निंग. शी टूक हिम ऑन ट्रिप्स, बॉट हिम टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, कॅमेराज, माउंटिंग मटेरियल अँड अदर इक्विपमेंट अँड हेल्प हिम इन मेनी अदर वेज. आणि लहानपणी ते सांगतायत की माझ्यामध्ये एक क्युरियोसिटी होते आणि त्याच्यामुळे माझी आईसुद्धा मला खूप प्रेरणा द्यायची काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यासाठी. म्हणून ती मला ट्रिपला घेऊन द्यायची, मला टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, कॅमेरा, माउंटिंग मटेरियल जे आहे ते माझ्यासाठी खरेदी करायची. आय वॉज हिज ओनली कंपॅनियन अंटील ही स्टार्टेड स्कूल, हिज मदर सेड. आफ्टर दॅट आय वुड ब्रिंग होम फ्रेंड्स फॉर हिम, बट ॲट नाईट वी जस्ट डिड थिंग टुगेदर. रिची वॉज माय होल लाईफ आफ्टर हिज फादर डाईड वेन रिची वॉज इन थर्ड ग्रेड. रिची ज्यावेळेस तिसरीला होता त्यावेळेस त्याचे वडील वारलेले होते आणि आई सांगते की रिचीची मीच एक सोबत असणारी होती आणि मी काही घरी मित्र पण आणायचे ते एकत्र खेळतील यासाठी, असं तिची आई सांगत आहे. रॉबर्ट एब्रेट यांची आई. शी हॅड हर सन स्पेंड ऑलमोस्ट एव्हरी इव्हनिंग ॲट द डायनिंग रूम टेबल. इफ ही डिडंट हॅव थिंग्स टू डू आय फाउंड वर्क फॉर हिम, नॉट फिजिकल वर्क बट लर्निंग थिंग्स. हिज मदर से ही लाईक इट, ही वॉन्टेड टू लर्न. आणि मग संध्याकाळी जेवायला जरी आम्ही बसलो तर मला नेहमी असं वाटायचं त्याने काहीतरी शिकलं पाहिजे आणि म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मी करायचे. काही त्याच्याकडून करून घेत नव्हते परंतु जसं काही फिजिकल वर्क किंवा शारीरिक काम त्याच्याकडून मी करून घेत नव्हते, परंतु जे त्याला आवडेल आणि जो ते शिकेल, ज्याच्यातून जो काहीतरी शिकेल अशा गोष्टी मी रॉबर्टकडून करून घेत होते. अँड लर्न हेज इट, ही अर्न टॉप ग्रेड्स इन स्कूल ऑन एव्हरी डे थिंग्स. ही वॉज जस्ट लाईक एव्हरी अदर किड, हिज मदर सेड. आणि मग त्याची आई सांगते की तो ह्या गोष्टीतून खूप शिकत गेला आणि त्याला मार्क्स पण शाळेमध्ये चांगले मिळत गेले आणि जसे दुसऱ्या मुलांना मिळत होते त्या पद्धतीने, अशी त्याची आई पण सांगते. या सायंटिस्ट, आपला जो छोटा सायंटिस्ट आहे त्याच्याविषयीची या कथेमध्ये त्याच्या आईचं मत आहे. बाय द टाईम ही वॉज इन द सेकंड ग्रेड, एब्राइट हॅड कलेक्टेड ऑल 25 स्पायसेस ऑफ बटरफ्लाय फाइंड अराउंड हिज होमटाऊन. आणि घराशेजारी असणाऱ्या 25 प्रकारच्या बटरफ्लायच्या जाती आहेत त्यांनी ते गोळा केलेल्या आहेत, याचं वर्णन हा जो स्क्वेअर आहे याच्यामध्ये पाहायला मिळते. ह्या तीन प्रकारच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन काही स्पेसीज आहेत बटरफ्लायच्या. दॅट प्रोबॅबली वूड हॅव बीन द एंड ऑफ माय बटरफ्लाय कलेक्टिंग, ही सेड. बट देन माय मदर गॉट मी चिल्ड्रन्स बुक कॉल्ड द ट्रॅव्हल्स ऑफ मोनार्क एक्स, द बुक विच टोल्ड हाऊ मोनार्क बटरफ्लायज migrate to Central America, open the world of science to eager young collector. आणि मग त्यांची आई सांगते की मला असं वाटलं की मग आता हे बटरफ्लाय कलेक्टिंग तो जो करतो आहे किंवा त्याचं जे कलेक्टिंग थिंग्स होतं हे कदाचित संपणार होतं, परंतु आईने त्याच्यासाठी एक बुक आणलं होतं. त्या बुकचं नाव होतं द ट्रॅव्हल ऑफ मोनार्क, मोनार्क एक्स म्हणजे मोनार्क ही बटरफ्लायची एक जात आहे आणि मग ही जी बटरफ्लाय आहे ती सेंट्रल अमेरिकेकडे स्थलांतरित करते आणि म्हणून जे सायन्स एक जग आहे याच्यामुळे मला खूप त्याला प्रेरणा मिळाली ॲज अ यंग सायंटिस्ट, ॲज अ यंग कलेक्टर म्हणून. ॲट द एंड ऑफ द बुक रीडर वेअर इन्व्हायटेड टू हेल्प स्टडी बटरफ्लाय मायग्रेशन. दे वेअर आज टू टॅग बटरफ्लाय फॉर रिसर्च बाय डॉक्टर फॅड्रिक ए और खाट ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो कॅनडा. आणि मग ते सांगतात की ह्या पुस्तकाच्या शेवटी असं सांगितलं होतं की त्यांना बटरफ्लायची जी स्टडी करायची आहे त्याला मदत करण्यासाठी, त्यांचं मायग्रेशन कसं होतं, बटरफ्लायचं मायग्रेशन करणं त्यासाठी त्यांना मदत करणार आहेत, ते सांगणार आहेत आणखीन. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही त्या बटरफ्लायजला टॅग करायचं आहे,
आणि मग त्यांच्यामध्ये ते टॅग करायला जे सांगणार होतं त्याच्यातून त्यांना शोध लावायचा होता, आणि त्याच्यातच त्यांना मदत करणारे होते डॉक्टर फेड्रिक ए अर्कहार्ट, हे युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो कॅनडाचे होते. एब्राइट्स मदर रोड टू डॉक्टर अर्कहार्ट अँड सून एब्राइट वॉज अटॅचिंग लाईट ॲडहेसिव्ह टॅग टू द विंग ऑफ मोनार्क. एनी वन हू फाउंड टॅग बटरफ्लाय वॉज आस्क टू सेंड द टॅग टू डॉक्टर अर्कहार्ट. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की बटरफ्लायचं जसं मायग्रेशन होतं त्यांना त्यांनी टॅगिंग करायचं आहे, आणि मग बटर आपले जे एब्राइट आहेत त्यांनीसुद्धा एक लाईट ॲडहेसिव्ह टॅग जे आहेत त्या बटरफ्लायच्या विंग्सला लावलेले आहेत. आणि मग ज्याला कोणाला तो टॅग सापडेल त्या बटरफ्लायला त्याला विचारलं जायचं की ते तो जो टॅग आहे तो डॉक्टर अर्कहार्टला सेंड करा म्हणून. द बटरफ्लाय कलेक्टिंग सीझन अराउंड रीडिंग लास्ट 6 वीक इन लास्ट समर. इफ यू आर गोईंग टू चेस देम वन बाय वन यू वॉन्ट कॅच व्हेरी मेनी. सो द नेक्स्ट स्टेप फॉर एप्राइट वॉज टू रेज अ फ्लॉक ऑफ बटरफ्लायज. ही वूड कॅच द फिमेल मोनार्क, टेक हर एग, रेज देम इन हिज बेसमेंट थ्रू देअर लाईफ सायकल फ्रॉम एग टू कॅटरपिलर टू पुपा टू ॲडल्ट बटरफ्लाय. देन ही वूड टॅग द बटरफ्लायज विंग अँड लेट देम गो. For several years, his basement was home to thousands of monarchs in a different stages of development. आता पहा कशा प्रकारे फुल बदलांचा त्याने अभ्यास केलेला आहे, आणि त्या सीझनमध्ये तो बटरफ्लाईज खूप सारे बटरफ्लाईज कलेक्ट करतो. 6 आठवड्याचा त्याचा जो त्या बटरफ्लायचा अभ्यास करताना तो नोंदीही करतो, त्या नोंदी आपल्याला खाली दिलेल्या आहेत. आणि आपण जर एका बटरफ्लायचा जर आपण पाठलाग करायचं तर आपल्याला जास्त मिळणार नाहीत, आणि म्हणून एवढे असं ठरवतात की आपण ज्या बटरफ्लाय जास्त प्रमाणात आपण स्वतः त्याची जी निर्मिती आहे ते आपण आपल्या बेसमेंटमध्ये आपल्या घराच्या खालच्या बाजूला जे आहे तिथे करूया. आणि म्हणून तो बटरफ्लायज फिमेल ज्या बटरफ्लायज आहेत मोनार्क ज्याला म्हणूया जी जात आहे त्याला आपण पकडूया, आणि त्याच्यानंतर अंडी होतील आणि मग त्यांना वाढवायचं. त्यांची जी काही लाईफ सायकल आहे जसं अंड्यातून नंतर अळी, अळीतून नंतर थोडंसं त्याच्या मोठी स्टेज पप्पा आणि ॲडल्ट बटरफ्लाय अशा पद्धतीने त्यांना वाढवायचं आहे. आणि मग त्याच्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतात याचाही त्यांना अभ्यास करायचा आहे. सो हियर इज द नंबर अँड द काइंड्स ऑफ बटरफ्लाय कलेक्टेड इन 6 वीक. 6 आठवड्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बटरफ्लायज त्याने कलेक्ट केले आहे त्याचा नंबर पण या पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिसतो आहे. इव्हेंच्युअली आय बिगॅन लूज इंटरेस्ट इन टॅगिंग बटरफ्लायज. इट्स टेडियस अँड देर इज नो नॉट मच फीडबॅक, ए बॅड सेड. आणि नंतर माझा त्याच्यामध्ये इंटरेस्ट जो होता कमी होत गेला बटरफ्लायला टॅग करण्याचा, कारण हे खूप कंटाळवाणं काम होतं आणि त्याच्यातून फीडबॅकही मला मिळत नव्हता कारण त्यांना पकडता येत नव्हतं सर्वांना. सो इन ऑल द टाईम आय डिड इट ही लाफ्ड. ओनली 2 बटरफ्लाय आय हॅड टॅग वेअर रिकॅप्चर्ड अँड दे वेअर नॉट मोर दॅन 75 माईल फ्रॉम वेअर आय लिव्ह. आणि मग ज्या बटरफ्लाईज ज्या मी सोडलेल्या होत्या टॅग करून, आणि मग त्या मी फक्त 2च त्याच्यापैकी पकडू शकलो पुन्हा, ज्या 75 माईल्स माझ्या घरापासून मला सापडलेल्या होत्या. सो दिस वॉज द फर्स्ट पार्ट, वेल कंटिन्यू नेक्स्ट पार्ट. थँक्यू फॉर वॉचिंग द स्टोरी.